मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि आज फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आनंद गीते यांना निवडून देण्याचा निर्धार केला होता, निर्णय घेतला होता आणि त्याप्रमाणे मतदान झालेलं आहे. आज फक्त औपचारिकता आहे. ही औपचारिकता पूर्ण होईल आणि मतमोजणी झाल्यानंतर विक्रमी मतांनी विजय होऊन मी इथून जाणार आहे. खरं आहे की निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जसं वातावरण होतं त्याच्यानंतर जरा काही वेगवेगळ्या पैसे राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अमितभाई शाह, अजितदादा पवार या सर्वांच्या प्रचंड मेहनतीतून आम्हाला चांगल्या प्रमाणात यश त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळणार आहे. राज्यात महायुतीला किती जागा मिळतील अंदाजे? बघूया, आता काही क्षणाचा अवधी राहिला आहे. निश्चितपणाने त्या ठिकाणी पवार विजय होणार, कारण ती पवार विरुद्ध सुळे अशी लढाई आहे. पवार विरुद्ध सुळ्यांच्या लढाईमध्ये पवार निश्चित विजय होतील. भावना एकच आहे की विजयाची 100% खात्री घेऊनच महायुतीच्या माझ्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्या नेत्यांनी केलेली मेहनत, रायगड रत्नागिरी मतदारसंघातील जनतेने दाखवत असलेला विश्वास, यामुळे पूर्णपणाचा आत्मविश्वास आहे की दुसऱ्यांदा 32 रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून एनडीएच्या मार्फत सेवा करण्याची संधी मिळेल. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.